हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महात्मा फुले महामंडळ रिक्त पदांमुळे आजारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला लागला थांबा याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया वसुली होत नसल्याचे कारण पुढे करीत अनुसूचित जाती व नवबोद्धांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनेक योजना थंड बस्त्यात टाकण्यात आल्या आहेत ज्या योजना सुरू आहेत त्यांची मनुष्य बाळाअभावी प्रभावी अंमलबजावणी होत नाही राज्यातील छत्तीस जिल्हा कार्यालयासह विभागीय कार्यालयातील मंजूर तीनशे साठ पदांपैकी एकशे त्र्याण्णव पदे रिक्त आहेत नागपूर जिल्हा कार्यालयात जिल्हा व्यवस्थापकांना लिपिकाचे काम करावे लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी एकोणीसशे अठ्याहत्तर साली महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना झाली मागासवर्गीयांच्या विकासाच्या दृष्टीने महामंडळ राज्य शासन आणि केंद्र शासन पुरस्कृत योजना राबवण्यात येतात राज्य शासनाकडून पन्नास टक्के अनुदान योजना बीज भांडवल योजना प्रशिक्षण योजना ये राबवण्यात येतात तर केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय अनुसूचित जाती व वित्त विकास महामंडळाच्या मुदती कर्ज सूक्ष्मपत पुरवठा सीड कॅपिटल योजना नारी आर्थिक सबलीकरण योजना महिला समृद्धी योजना राबवण्यात येतात या योजनापैकी आता अनेक योजनांना थांबा लागला आहे मागील चार वर्षाच्या कालावधीत रिक्तपदे भरण्यात आली नाही यामुळे महामंडळाच्या प्रभावी कामावर प्रश्नचिन्ह आले हजारो बेरोजगारांचे स्वयंरोजगार उभारण्याचे स्वप्न भंगले विशेष असे की मागासवर्गीयासाठी असलेल्या महामंडळातील रिक्तपदे भरण्यात येऊ नये असे षडयंत्र राबवले जात असल्याची चर्चा आहे महामंडळाच्या अध्यक्षपदावर राजाभाऊ सरवदे यांची निवड झाली आहे सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे यामुळे संदर्भात ठोस पावले उचलण्यात यावी या, या मागणीसाठी आंबेडकर राईट मुवमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर या संस्थेचे समन्वयक राजन वाघमारे यांनी निवेदन दिले आहे महामंडळाने नवीन योजनाची घोषणा करून निधी अभावी हे महामंडळ निष्प्रभ ठरू नये असेही निवेदनातून म्हटले आहे रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत पूर्वी ज्या खासगी संस्थेमार्फत पदे भरण्याचा करार झाला होता तो संपला नव्याने ही प्रक्रिया सुरू झाली आहे लवकरच पदे भरण्यात येतील बेरोजगार युवकांसाठी एक लाख रुपयांची थेट योजना सुरू करण्यात आली असून यासाठी सिव्हिलची अट रद्द करण्यात येईल असं मत अध्यक्ष महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मुंबई यांनी व्यक्त केलेलं आहे या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं महात्मा फुले महामंडळ रिक्तपदांमुळे आजारी असून आणि या रिक्त रिक्तपदांविषयी पदभरती लवकरच पार पडणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद